बालमित्रांनो, आपण बागेत जातो किंवा कुठे गावाला जातो, आपल्याला कधी कधी भेळ दिसली तर खावी वाटते, हो की नाही? मग आपल्याला कधी कधी भेळवाला काय करतो, आपण जर ओली भेळ मागितली तर ती आपल्याला एका डिशमध्ये देतो, आणि कोरडी मागितली तर तो भेळवाला काय करतो, एक कागदाचा कोन तयार करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला भेळ करून देतो. बघा हां, तो कागदाचा कोन कसा करतात, मग आपण त्याच्यामध्ये आपल्या घरी पण तो कोन करून आपण बागेत भेळ खातोय असं फिलिंग आपण करू शकू. बघा मग, त्यासाठी काय लागतं माहिती का? आपल्या घरी जो पेपर येतो की नाही, त्याच्यातला हा एक भाग मी घेतला आहे. बघा, हा दिसतोय सगळ्यांना एक भाग घेतलेला, त्याला चौकोनी करण्यासाठी मला काय करायचंय? बघा, मी काय करणार आहे मग, त्याला चौकोनी करण्यासाठी इथून त्याची अशी घडी घालून घेणार आणि त्याला चौकोनी बनवण्यासाठी इथून असा फोल्ड करणार. बघा, हा कागद मी आता काय करतीये, चौकोनी करून घेतीये. तुम्ही कात्रीला हात लावायचा नाही, ताई दादांच्या मदतीने, आईच्या मदतीने तुम्ही हा कागद कापून घ्यायचा आहे. बघा, हा कागद कापलेला कागद आहे की नाही. आता याला काय करणार आहे मी, नीट बघा हां, याला मी असा इथे एका बाजूला धरणार आहे. बघा, हा असा धरावा लागतो आणि हा जो टोक आहे, हा टोक, हा जो टोक आहे की नाही, हा कागद बघा हां, या चौकोनी याला असं इथे मध्यभागी मी धरलं, दिसतंय सगळ्यांना? मग मी इथे त्याला असा इथून आतमध्ये फोल्ड करणार आहे. बघा, आतमध्ये वळवणार आहे, दिसतंय वळवताना मी? बघा, अजून असं गोल गोल फिरवत जाणार. बघा कशी फिरवतीये मी, दिसतंय सगळ्यांना? गोल गोल फिरवलं. आता हा कागदाला मी अजून फिरवणार, म्हणजे हा कागद काय होईल, मस्त भेळ खाण्यासाठी माझा कोन तयार होईल. बघा किती छान भेळेचा कोन तयार झाला. खालच्या बाजूने मी त्याला थोडासा फोल्ड करणार असा, म्हणजे माझा हा भेळीचा कोन तयार झाला. आता मी ह्याच्यामध्ये मुरमुरे, फरसाण असं टाकून खाऊ शकते, हो की नाही? आवडला का कोन?